आदिवासी बांधवांच्या एकजुटीची। बागलाण तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात मोठा आदिवासी समाज राहतो। त्यातच मुल्ले हे गाव विद्यमान खासदारांनी दत्तक घेतले असून कोणताही विकास अथवा केंद्रांची दमडी देखील या परिसराला मिळालेली नाही। संतप्त आदिवासी बांधवांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांना एकमुखी पाठिंबा देऊन विजय सोपा होणार असल्याचे अभिवचन दिले। आदिवासींच्या योजनांवर गदा आणणाऱ्या भाजप सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी कुणाल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार केला। भाजप सरकार म्हणजे हुकुमशाही सरकार असून मोदींचा कायदा आणि मोदींचा फायदा अशी काही व्यवस्था या 5 वर्षात झाली आहे। आदिवासी बांधवांसाठी गांधी घराण्याने आहुती दिली असून गांधी घराण्याचे उपकार फेडण्यासाठी हीच वेळ असल्याचे आदिवासी नेत्यांनी सांगितले। आदिवासींचे अस्तित्व जर यापुढे टिकवायचे असेल तर काँग्रेसला मोठ्या मताधिक्यांनी मदत करा असे आवाहन आदिवासी नेते वसंत चौरे यांनी केले, तर राष्ट्रवादीचे जल पाटील यांनी राफेल हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे जाहीरपणे सांगत ज्या दिवशी हा घोटाळा बाहेर येईल त्या दिवशी मोदींच्या सर्व फसव्या योजना बाहेर पडतील। बीजेपी सरकारने आदिवासींच्या वन जमिनी असून त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला आहे असे आदिवासींची फसवणूक करणारे सरकार काय कामाचे असा सवाल माजी समाज कल्याण सभापती पोपट अहिरे यांनी केला। यावेळी माजी खासदार बापू चौरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम गांगुर्डे, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांची भाषणे झाली, तर उमेदवार कुणाल पाटील यांनी आदिवासी जनतेचा इतका मोठा आशीर्वाद असल्यावर मी 2 लाख मताधिक्यांनी आजच विजय झालो असल्याची भावना व्यक्त करीत यापूर्वीही माझ्या पक्षासोबत असणारे आदिवासी बांधव यापुढे असेच खंबीरपणे उभे राहतील आणि माझा विजयाचा रथ कोणीही रोखू शकणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करीत उपस्थित मतदारांचे आभार मानले। आजचा हा मेळावा आपण सकाळी 11 वाजता सुरू करणार होतो पण चालू व्हायलाच खूप उशीर होऊन गेला आणि आता 3 वाजी गेला। जेवणाचा टाइम विजय लिव्हान माहिती आहे, त्यामुळे तुम्ही अशी वाटी राहिली नाही काय चालू आहे यार, पहिले जेवण खाऊ घालूया। पण परिस्थिती अशी झाली की सकाळी वेळेवरती आलो, 11 मेळावा म्हणून आम्ही 8:30 पोचायचं आणि वेळेवरती इथे यायचं, 7:30 येऊन जायचं। पण आज अत्यंत दुर्दैवी आपल्या सैनिकीमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये असलेला आपला एक जवान त्या ठिकाणी काल मृत्युमुखी पडला आणि त्याची अंत्ययात्रा आज सकाळी लहान टेंबे होतं का होते खालचे टेंबेला त्याची अंत्ययात्रा होती आणि त्या अंत्ययात्रेला आम्ही सकाळी गेलो आणि ती अंत्ययात्रा शासकीय इतमामामध्ये पार पडत जवळपास 2-2.5 तास त्याच्यामध्ये गेले संजीवांना आणि आम्ही सर्वच जण तिथे सकाळी 7 वाजेपासून तर जवळपास 11 वाजेपर्यंत थांबलो आणि मग त्यानंतर आम्ही इकडे यायला निघालो। म्हणून खरं उशीर झाला म्हणजे आम्ही स्वतःतील उशीर करावा अशी काही नाही, त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आणि या संपूर्ण परिसरामध्ये खरंच आम्ही आल्यावरती बरं वाटतं आणि अशा मीटिंगा लोकसभांना विधानसभांना फार कमी होतच की सर्वांना सर्व लोक सांगित आहे ना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही 90% शेतच व्हा, अशा फार कमी मीटिंग होतच। त्याचं बाकी तानाबाने इथली रास मग अशी करायला पाहिजे होतं, तशी करायला पाहिजे होतं, मग आम्ही हाईच पाहिजे, आम्ही तेच जुळजे। आणि ह्या ठिकाणी तुम्ही सर्वजण इतके भक्कम कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे की तुम्ही कोणतीही अट शर्त न ठेवता तुम्ही 100% त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे झालेले आहात, तुमचं सर्वांच्या मनावरती अभिनंदन व्यक्त करायला पाहिजे। मित्रांनो, गेल्या 5 वर्षामधली परिस्थिती या ठिकाणी आपल्याला सर्व वक्त्यांनी सांगितलेली आणि कशा प्रकारची हार अपेष्टा, कशा प्रकारची प्रचंड तणावाखाली हा संपूर्ण समाज, हा संपूर्ण देश त्या ठिकाणी जातोय आणि गेल्या 5 वर्षामध्ये या देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे कोलमडून पडली, सर्वसामान्य माणूस कसा होरपावला जातोय याचं अत्यंत नीट चित्रण या ठिकाणी सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो की गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, गेल्या 4-4.5 वर्ष हे भाजपाचं सरकार अस्तित्वामध्ये आहे, नोटबंदीचा विषय या ठिकाणी झाला, जीएसटीचा विषय या ठिकाणी झाला, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय झाला,
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव न मिळायचा विषय झाला आणि हे सर्व विषय होत होत हा देश कुठेतरी अडचणीमध्ये चालला हे जेव्हा दिसत होत, परंतु हे सर्व होत असताना या देशामध्ये जो हुकुमशहा निर्माण झालाय आणि त्या हुकुमशहाच्या माध्यमातून या देशामध्ये जी खऱ्या अर्थाने दादागिरी चाललेली त्या माध्यमातून जो कोणी माणूस या हुकुमशहाच्या विरोधामध्ये बोलेल त्या माणसाला त्या ठिकाणी दाबून टाकायचं, जो पक्ष विरोधामध्ये बोलेल त्या पक्षाला दाबून टाकायचं, मग ईडी वापरायची, मग त्या ठिकाणी इन्कम टॅक्स वापरायचा, त्या ठिकाणी पोलीस फोर्स वापरायचा आणि त्या लोकांना दबावाखाली आणायचं, असं राजकारण भाजपाच्या माध्यमातून चाललंय. आणि हे होत असताना गेल्या 4-4.5 वर्षामध्ये कोणीही या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये बोलायची हिंमत करत नाही, सर्वजण घाबरून गेलेले आहेत. त्या ठिकाणी जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये टाकून द्यायचं. मग ते भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील, तुम्ही एकतर आमना पक्षामध्ये या नाही यावं तर आम्ही तुम्ही जेलमध्ये टाकी दिसू, असं हुकुमशाहीचं वातावरण निर्माण या संपूर्ण देशामध्ये केलं गेलेलं आहे. कोणी बोलायला धजत नाही, सगळे घाबरलेल्या अवस्थेमध्ये सर्व पक्ष सर्व नेते घाबरलेले आहेत, परंतु एकच माणूस या 4.5 वर्षामध्ये जोरदारपणे या मोदीच्या विरोधामध्ये आणि या भाजपाच्या विरोधामध्ये या आरएसएसच्या विरोधामध्ये बोलतोय. तो माणूस विरोध करतोय, तो माणूस सांगतोय की मी हे सहन करून घेणार नाही, या देशाच्या जनतेचे हाल अपेक्षा जर तुम्ही कराल ते आम्ही मान्य करणार नाही. हा माणूस संपूर्ण देशामध्ये फिरतोय आणि लोकांमध्ये जनजागृती करतोय. तो माणूस इंदिरा गांधीचा नातू आणि राजीव गांधीचा पोरगा राहुल गांधी कशाकरता करतो, तुमच्या आमच्या कशा गळागाळातल्या माणसाकरता, जो आदर्श त्या कुटुंबाने घालून दिलेला आहे, जो आदर्श त्याच्या आजीने घालून दिलेला आहे, जो आदर्श त्याच्या वडिलांनी घालून दिलेला आहे, त्या आदेश आदर्शावरती आणि त्या सेवेच्या आदर्शावर चालवायचं काम हा नेता राहुल गांधी त्या ठिकाणी करतो होतो. आणि आज खरंच परिस्थिती आली आहे. तुम्हाला मी सांगतो, मी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही मी फार विचारामध्ये होतो, मी लढणार नव्हतो. त्या ठिकाणी माझे वडील माझे दादी साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवली असं चाललं होतं. मला दिल्लीहून बोलवलं गेलं, मला सांगितलं की तू आज चांगलं काम करतोय, तू आमदार म्हणून विधानसभेमध्ये भांडतोय, तू शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता भांडतोय, शेतकऱ्याकरता तू महाराष्ट्रभर फिरतोय, तुला लोकसभा लढली पाहिजे. आणि ज्यावेळी मला राहुल गांधींनी स्वतः सांगितलं की तुला लोकसभा लढली पाहिजे, त्यावेळी मी विचार केला की जर हा माणूस सर्वसामान्य माणसाकरता भांडतोय तर याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागेल, आपल्याला सुद्धा या लढाईमध्ये चालू राहावं लागेल आणि म्हणून मी लोकसभा लढवायचा निर्णय घेतला. आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये तुम्हाला मी एक सांगतो, मी आज संपूर्ण देशाचं वातावरण बघतोय, या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बघतोय, या लोकसभेच्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी पोहोचलेलो आहे. आज शिंदखेड्यापासून तर तुमच्या चाललेल्या गुल्लेपर्यंतच्या प्रत्येक खेड्यापर्यंत जायचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. सर्वसामान्य माणसाने आणि सर्वसामान्य शेतकऱ्याने हे ठरवून टाकलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदीला खाली उतरवायचं आणि राहुल गांधीला पंतप्रधान करायचं असे या लोकांनी करून टाकलेलं आहे. आणि म्हणून तुमची आणि आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. तुम्हाला आणि आपल्याला आता अजून जबरदस्त काम करावं लागणार आहे. मला माहित आहे तुम्ही सर्वजण कायमस्वरूपी काँग्रेसचा झेंडा उचलणारी माणसं आहात, तुम्ही आमच्यासारखे आहात. माझ्या 3 पिढ्या झाल्या, चुडामण अण्णा त्या ठिकाणी खासदार होते, स्वतंत्र सैनिक होते, दादीसाहेब त्या ठिकाणी अनेक वर्ष आमदार होते, आज मी आमदार आहे. परंतु कधीही आम्ही आमच्या खांद्यावरून काँग्रेसचा झेंडा खाली उतरू दिला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा उतरू देणार नाही अशी आमची चर्चा. तुम्ही सुद्धा तेच करताय मला माहित आहे. गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकांमध्ये अमरीशभाई पटेल साहेब त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते, आपल्याला पराभव बघावा लागला. तुम्ही सर्वांनी खूप मतदान केलं. मला एकदा अमरीशभाई सांगत होते, मला अमरीशभाई म्हटले की अरे जरी मी पराभूत झालो तरी सुद्धा कुणाल तुला मी सांगतो की अशी काही गावं त्या बागलाण मतदारसंघामधल्या वरच्या पट्ट्या पश्चिम पट्ट्यातले आहेत की जे ज्या गावांमध्ये मला 97% मतदान मिळालेलं आहे. त्या लोकांचे आभार कधी मानावे ते मला कळत नाही, हे अमरीशभाईंचे स्वतःचे उद्गार आहे. आणि म्हणून मला माहित आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये पण तुम्ही काँग्रेस बरोबर राहिला, परंतु आपल्याला अपयश आलं, आपल्याला पराभवावर सामना करावा लागला. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आताची परिस्थिती अशी आहे की ज्या मतदारसंघामधून मी स्वतः आमदार आहे त्या मतदारसंघामध्ये मागच्या मोदी जागेमध्ये सुद्धा मी 48,000 फरकाने त्या ठिकाणी निवडून आलो होतो. आणि तो मतदारसंघ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि एकंदर वातावरण आता पूर्ण बदलून चुकलेलं आहे. त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका,
डोकं वाईन ते भूत काढ टाका, तुमनं मत वाया जाव नाही. तुम्ही ज्या पंजावरती मतदान देवा शेतस तो पंजाबला माणूस 2 लाख मतदार पुढची निवडून येणार आहे. तुम्ही धर्मा लावू शकता तर त्यामुळे वातावरण चांगले काळजी करू नका. आणि त्यामुळे मी जास्त न बोलता पुढे भविष्यामध्ये आधी 5 वरीस येणार आहे. तुमच्या सोबत भरपूर भाषणे करा नाही पण त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. जेवायची वेळ झाली फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आणि माझं भाषण संपवणार. आता मी आयरे साहेबांची चर्चा करत होतो. ते मला म्हणाले बापूसाहेब म्हटले की ते कोण सरकारचे साहेब म्हटले की उद्या परत एकदा मीटिंग घेऊन घ्या सगळ्या मंडळींची. मी म्हटलं गरज आहे का? काल दिवस मध्ये बाई लागली होती, आज मी लागली, परत परत काल दिवस अशा. आयरे साहेब म्हणे नाही गरज नाही शे म्हणे, आम्ही मंडळी भक्कम शेत म्हणे, आम्ही मंडळी आम्ही आशीर्वाद दिल म्हणे तुमले, तुम्ही तथा दाखा म्हणे तथा जास्त गरज शे म्हणे. म्हणजे तथा दखा म्हणजे आम्ही सांभाळी दिसू, म्हणजे तुम्ही मंडळी इथला पक्का आशीर्वाद दिला आहे ना म्हणे जबाबदारी वाढली जास. मला माहिती आहे की ही मंडळी सांगितली भाऊ तू आता येऊ नको, तू तथा दख, आम्ही तुला निवाडाने सक्षम शेतस, त्यावेळी माझी जबाबदारी वाढून जाते. आणि मला हे लक्षामध्ये येतं की उद्या संसदेमध्ये गेल्यानंतर, उद्या या मतदारसंघाचा खासदार झाल्याच्या नंतर ह्या पश्चिम पट्ट्यामधल्या ज्या गटाने मला प्रचंड असा लीड देणार आहात तुम्ही, तुमच्याकडे जास्तीत जास्त विकासाची कामं झाली पाहिजे हे नियोजन मला भविष्यामध्ये करावं लागणार. या ठिकाणी मला आयने सर सांगत होते पाण्याचे फार मोठं दुर्भिक्ष, पाण्याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या साईट आहेत, फॉरेस्ट फार मोठा आहे, जंगल आहे. आणि या जंगलामध्ये अशा साईट आहेत की या ठिकाणी जे मोठे मोठे नाले वाहतात हे नाले जर आपण अडवू शकलो, त्या ठिकाणी जर आपण एम आय टँक करू शकलो आणि मोठे मोठे एम आय टँक करून दिले तर पाण्याचा शेतीचा आणि पिण्याचा काय तरी संपून जाणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, मी वरीस वर्मा एकदा नाही 2-3 सहा येसो, तुम्ही टेन्शन नका लिया. आणि त्यातलं त्यात जास्त करून पावसाळा येसो, म्हणजे वातावरण चांगलं थंड राहील पाहिजे. पुन्हा आवाज यावं मला काय वाद आणि मी उन्हा जात जास्त करून. परंतु मी जेव्हा जेव्हा तुमच्या भागामध्ये येईल सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता मी माझ्या जीवाचं राम करेन. आणि या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की भाऊने जो शब्द दिला होता तो खरा करा, जर नाही दिना 5 वर्ष नंतर परत येवावे आठीत मिळावं व्हावशे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याकरता काम करून कमीत कमी 2 ते 3 एम आय टँक मोठे या भागामध्ये तुम्हाला उभे करून देईल हा माझा तुम्हाला शब्द राहणार होता. आणि त्यामुळे आपण सर्वांचा रस्त्यात कंबर कसून कामाला लागा. तुमची मदत तुम्ही देणारच आहात, तुमचे जे काही संबंधित आहेत त्या लोकांना सुद्धा सांगा. आणि प्रत्येक जो तुमचा नातेवाईकाचा असेल, नातेवाईक असेल, मित्र कंपनी असेल, या प्रत्येकाला निरोप पाठवा की भाऊ या टाइमले पंजाबी बारिश आहे, तू पंजाबवर मतदान करी टाक. आणि त्यामुळे असा एक विचार तुम्ही सर्वजण करा, 19 लाख लोकांचा मतदारसंघ आहे, कोणता कोणता माणूस पर्यंत भिडसुमान माहिती नाही. आता फक्त आज 15 दिवस राहील शेतात, या 15 दिवस मग कितला मी फिर तू 24 तास तरी फार लिमिटेड लोकांपर्यंत भिडू शकतो. त्यामुळे आज तुम्हीच भरा, तुम्हीच स्वतःचे उमेदवार समजी द्या, तुम्हीच उमेदवार शेतस आणि सांगितल्या की मीच कुणाल जावा आहे भाऊ आम्ही मतदान करीत आहे जावा म्हणावं गर्दी मी मागितलं. अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. 29 तारखेला जास्तीत जास्त मतदान आपण पंजाबच्या चिन्हावरती करा आणि आपण या संपूर्ण परिसरामधून जास्तीत जास्त आशीर्वाद ताकद उभी करा अशा प्रकारची विनंती आपण सर्वांना करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण या मेळाव्याला आलात आणि एकदम सुंदर मेळावा आपण या ठिकाणी केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.